दिल्लीमध्ये आज 4 वाजता काँग्रेस नेत्यांची पत्रकार परिषद होणार आहे. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर ही पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेनंतर काँग्रेसची भूमिका स्पष्ट होणार आहे. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्याने काँग्रेसला हा मोठा झटका बसलेला आहे. तर राहुल गांधींचं हे नेमकं प्रकरण काय आहे पाहूया. 2019 मध्ये लोकसभा निवडणूक प्रचारावेळी कर्नाटकात त्यांनी एक वक्तव्य केलं होतं. ललित मोदी नीरव मोदी यांचा त्यांनी उल्लेख केला होता. सर्व चोरांचं आडनाव हे मोदी का असतं अशी टीका त्यांनी केली होती. त्याची निर्णयाची वाट न पाहता डिस्क्वालिफिकेशन करणं ते योग्य नाही आहे. काँग्रेसकडून कसं प्रतिउत्तर दिलं जाणार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस? नाही, असं आहे की आता सर्व महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसू, लाईन ऑफ ऍक्शन आपण ठरवू आणि मग त्यातला अंतिम निर्णय घेऊ काय करायचं. आपण पाहतोय की राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झालेली आहे. याविषयी महाविकास आघाडी आम्ही एकत्र बसू आणि यावरचा निर्णय जो आहे कशा पद्धतीने याला विरोध करायचा यावरचा निर्णय आम्ही या बैठकीमध्ये घेऊ असे देखील प्रतिक्रिया जी आहे ते अशोक चव्हाण यांनी दिलेली आहे. कॅमेरामन नितीन बोदारे सह निवृत्ती बाबर साम टीव्ही मुंबई. तर राज्यातील काँग्रेस नेते आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेस नेत्यांकडून आक्रमक प्रतिक्रिया येत आहेत. तर विधान भवनाच्या पायऱ्यावर एकत्र येत केंद्र सरकारचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली जाते. तर विधान भवनाबरोबरच आता राज्यभरात ठिकठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून आंदोलनं करायला सुरुवात झालेली आहे. मावळमधली ही दृश्य आपण पाहतोय. मावळमध्ये सुद्धा काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर भाजप सरकारचा जाहीर निषेध अशा आशयाचे बॅनर्स हातामध्ये घेऊन काँग्रेस कार्यकर्ते हे आंदोलन करतायत. केंद्र सरकारकडून काँग्रेसचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्याच प्रयत्नांमध्ये राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यात आलेली आहे असा आरोप काँग्रेसकडून केला जातोय. आणि मावळमध्ये काँग्रेस कार्यकर्ते हे रस्त्यावर उतरलेत भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी ते आंदोलन करतायत. सिंधुदुर्गातली आता ही दृश्य आपण पाहतोय. मावळ नंतर सिंधुदुर्गात सुद्धा काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झालेले. आपण पाहतोय राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर देशभरासह राज्यात सुद्धा ठिकठिकाणी काँग्रेसच्या वतीनं आंदोलनं केली जात आहेत. जागोजागी काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून केंद्र सरकारचा निषेध करतायत. चल रहे हैं, लोगों की आवाज बंद करने का काम कर रहे हैं. बेहद ही शर्मनाक है और दुखद दिन है प्रजातंत्र के लिए. आज Rahul Gandhi's membership has been he has been disqualified from his membership. I think this action by the parliament has been action by the government has been very vindictive and it is extremely shameful and sad day for Indian democracy, parliamentary democracy, that we've had times where we can have a conversation. पद रद्द करण्यात आले काय आपली पहिली प्रतिक्रिया? नाही, अतिशय चुकीचा निर्णय आहे हा. एवढ्या घाई गर्दीमध्ये चुकीचा असल्याची प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिलेली आहे. काँग्रेसचे सगळेच नेते याविषयी आक्रमक प्रतिक्रिया देत आहेत. तर देशभरामध्ये राज्यामध्ये सुद्धा ठिकठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक होऊन आंदोलन करतायत. चुकीचा निर्णय आहे हा. एवढ्या घाई गर्दीमध्ये लोकसभा सेक्रेटरीयेटनी जारी केलेला निर्णय हा पूर्णपणे लोकशाहीचा गळा घोटण्याचा निर्णय आहे. विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे आणि अशा पद्धतीनेच जर देशाचं राजकारण होणार असेल तर मग विरोधी पक्षाची गरज राहणार नाही. आज मोठा वर्ग आहे जो विद्यमान केंद्र सरकारचा राज्य सरकारच्या विरोधामध्ये आहे. त्याचं म्हणणं त्यांना मांडू द्या ना, काही हरकत नाही. आपली भूमिका मांडू द्या, म्हणणं मांडू द्या, पण त्यांना बोलण्यापासून वंचित करायचं ठेवणं हे लोकशाहीला मारक आहे. आणि म्हणून हे कधीही आम्ही खपून घेणार नाही. जनते देशाची जनता आगामी निवडणुकीत दाखवून देईल ही अशा पद्धतीचं सुडाचं राजकारण त्या देशामध्ये चालणार नाही. एकीकडे आज खासदारकी रद्द झाली आहे, परंतु दुसरीकडे कोर्टाची देखील टांगती तलवार आहे. याचं आव्हान काँग्रेसकडून कसं पेललं जाणार? असं आहे की कोर्टाची टांगती तलवार जरी असली अपील आहे ना प्रत्येक गोष्टीला, कोर्टात जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत ह्याला टांगती तलवार कसं म्हणता येईल. मुद्दा एवढाच आहे की हायकोर्टामध्ये जाऊन अपील करायला सतत, म्हणजे ज्यावेळेस खालच्या कोर्टाने निर्णय दिला त्यावेळेस एक विशिष्ट कालावधी दिला होता की एवढ्या दिवसात तुम्ही अपील करू शकता, पण त्याची निर्णयाची वाट न पाहता डिस्क्वालिफिकेशन करणं ते योग्य नाही आहे. काँग्रेसकडून कसं प्रतिउत्तर दिलं जाणार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस? नाही, असं आहे की आता सर्व महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसू, लाईन ऑफ ऍक्शन आपण ठरवू आणि मग त्यातला अंतिम निर्णय घेऊ काय करायचं.
परिस्थिती आपण पाहतोय की राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झालेली आहे, याविषयी महाविकास आघाडी आम्ही एकत्र बसू आणि यावरचा निर्णय जो आहे कशा पद्धतीने याला विरोध करायचा यावरचा निर्णय आम्ही या बैठकीमध्ये घेऊ, असे देखील प्रतिक्रिया जी आहे ते अशोक चव्हाण यांनी दिलेली आहे. कॅमेरामन नितीन बोदारे सह निवृत्ती बाबर, साम टीव्ही मुंबई.